स्वामी चरित्र सारामृत अध्याय सात्वा। श्री गणेशाय नमः। जय जय जी निर्गुण, जय जय जी सनातन, जय जय जी अघहरण लोकपाला सर्वेश अक्कलकोटी मालोजी नृपति समर्थ चरणी जयांची भक्ति स्वहस्ते सेवा नित्य करिती जानोनी यति परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करिती दिवसनिशी हेरडी करादिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आनावे अक्कलकोटी हेतु उपजला नृपापोटी बहुत करुणी घटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिती नेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढती लोकात स्तुती करिती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेडी पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करिती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मपद तदाकार काय केलाने होय निर्धार ऐसे कुणी सत्वर यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी भुरड पडले लोकांसी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथोने निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही नसेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ माणिती नित्य नियम सारुण ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसी आपुल्या अंगावरी रुचिक एका एकी चढले असंख्य महाविषारी त्यातुनी एक दंश आपना करीतसे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खळबळुनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवडी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागिल प्रश्नांसी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्ने देखून रुचिकांसी काय म्हणून भ्यालाशी जरी वृत भय मानितोशी मग ब्रह्मपद जानशी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रती पटली खोन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सददित तया समयापासुनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढहा श्री राजाधिराज योगी राज स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः। जय जया जी सुखधामा, जय जया जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकर राव नामक, सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध परिबाधान सोडी, संबंध बाधा मनोन
चैन न पड़े रात्रंदीन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोडले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहु साल दिदली दाणे आरोग्य भावे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदीन चैननसी कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तिची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्नाने करुणी पूजा द्रव्ये घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होते ब्राह्मण भोजने स्वामी नामांची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी एति पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एषा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरा बाई मुख्य स्वामी सेवा सकडिक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणूनी विनंती कराल स्वामी चरणी तरी आपना लागुणी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके करीन 2000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीशी तरी 10000 रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंमद पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासुनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमित आले यतिराज त्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकुणी सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करुणी एसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध
तेने जाईल ब्रह्मसंमत जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्मसंमते सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मटतू मी बांधावा एसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मंडळ भांदिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरार मर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त नमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु।